मराठ्याचा विषय बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. शासनाकडून जवळपास 40 कोटी रुपयाची योजना ही आम्ही मंजूर करून आणलेली आहे. संपूर्ण गावामध्ये पिण्याचं पाणी नळाद्वारे घरपोच करण्याच्या संबंधित आम्ही आजचा निर्णय घेऊन आज त्या कामाचा शुभारंभ रिक्षण करण्यात आलेला आहे. अंडरग्राउंड ड्रेनेजच्या कामाला 44 कोटी रुपयाची मान्यता मिळालेली आहे. टेंडर अद्याप व्हायचं आहे. दोन्ही म्हणून जर विचार केला तर साधारण 84 कोटी रुपयाची कामं पाणी पुरवठा आणि अंडरग्राउंड ड्रेनेजसाठी मंजूर केली आहे. याच्या व्यतिरिक्त गावामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये जी कामं चालू आहेत ती साधारण 20 ते 22 कोटी म्हणजे 100 कोटीच्या पलीकडे आज मुदखेड शहरातली विविध कामं. मग पहिला बायपास हा जो जा बाजूला झाला आहे हा गावातला जी गर्दी आहे ती रोखण्या दृष्टीकोन बायपासचा स्थळ गावाच्या बाहेर निघायला हे सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर आपण ते पाहिलं की वर टेकडीवर तो जायला रस्ता असा आहे याची आवश्यकता होती. धनगर समाजाची सर्वांचीच मागणी होती आणि ते वरचं जे स्थळ आहे ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याचा विकास करावा असं माझं मानस आहे. सगळ्यांशी चर्चा करून वर खंडोबाचं मंदिर आहे त्या मंदिराचा परिसर सुशोभित करून त्या ठिकाणी पर्यटनाला वाव कसा दिसता येईल याही दृष्टिकोनात आगामी काळात मी प्रयत्न करणार आहे. सर मुंबई विमानतळाला दिनाबा पाटलांचं नाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आपलं मत आता सध्या काय आहे? ठीक आहे, मला वाटतं तो निर्णय अद्याप काही झालेला नाही आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल त्याच्या बाबतीमध्ये. सर पिछले 2-3 साल में क्वालिटी बराबर नहीं थी, अभी ये 2-3 साल में क्वालिटी अच्छी आ रही है, इसका आपको मतदारों के ऊपर अच्छा है कि खराब हो गया? जो हो गया अच्छा हुआ, खराब हो गया?